गारपीट आणि अवकाळी पावसामुळे राज्यात चौतीस हेक्टरवरील पिकांचं नुकसान कृषी आयुक्तांची माहिती गारपीट आणि अवकाळी पावसामुळे राज्यात चौतीस हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांची माहिती कृषी आयुक्त नाशिकमध्ये नुकसान पाहण्यासाठी आले असता दिली आहे माहिती प्रत्यक्ष पंचनामा झाल्यानंतर आकडेवारी समोर येतील लवकरच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार मदत नुकसान पाहणी थेट राज्याचे कृषी आयुक्त बांधावर जाणार नाशिक जिल्ह्यातील सटाणा मालेगाव वणी येथे करणार पाहणी आठ तारखेपासून काही सात आणि आठ नाशिकमध्ये सायंकाळी चारच्या नंतर काही ठिकाणी अनसिजनल पाऊस झाला आणि त्याच्यामध्ये काही ठिकाणी गारा पडल्या या माध्यमातून शेती पिकांचं नुकसान झालं अशा प्रकारचा अहवाल होता तर मी प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी इथं आलेलो आहे मी आज सकाळी इथं येऊन माझे जे जे डी आहेत साहेब आमचे त्यांच्याशी चर्चा केली तर मला असं कळलं की सटाणा तालुक्यामध्ये दोन गावं आखातवाडे आणि बिजोटे या ठिकाणी जिथे प्रामुख्यानं रब्बी किंवा उन्हाळी कांदा असतो याचं या काही प्रमाणात नुकसान झालं अशी माहिती मिळाली पण मी आता स्वतः तिथं जाऊन पाहणी करणार आहे आणि अशाच प्रकारे राज्यातही काही ठिकाणी असा पाऊस पडला अनसिजनल पाऊस पडला याची आकडेवारी आम्ही गोळा करण्याचं काम सुरू आहे पण माझी आपल्या माध्यमातून सगळ्याला विनंती करायची हा नजरी अंदाज आहे दिस इज आय एस्टिमेशन म्हणजे आमच्या व्यक्तींनी जाऊन म्हणजे आमचे सहाय्यक कृषी सहाय्यक यांनी माहिती घेतलेली प्रत्यक्ष जेव्हा आम्ही पाहणी करू तेव्हा पंचनाम्याची कार्यवाही सुरू सुरू होईल आणि सबसिक्वेंटली पंचनाम्यानंतर बाकी मदत देणं याच्या संदर्भातला निर्णय माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्री घेतील तुम्हाला मला जाऊन परत येऊ द्या आल्यानंतर मी तुम्हाला निश्चित याविषयी माहिती दिली ब्युरो रिपोर्ट एस मराठी नाशिक